नमस्कार, केपी लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे। जन्म 6 मार्च 1964। जन्म ठिकाण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातलं अहिर हे गाव। शिक्षण बी ए, विधानसभा मतदार संघ कोपरी 5 पाखाडी, जिल्हा ठाणे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 89,300 मतांनी हरवून एकनाथ शिंदे 1997 आणि 2002 दोन वेळा नगरसेवक, 3 वर्ष स्थायी समिती सदस्य, 4 वर्ष ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेता। 2004, 2009, 2014, 2019 चार वेळा आमदार। 2014 ते 2019 विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते। 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभेचे विरोधी पक्षनेता। 5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम मंत्री, तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री। ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड। डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते। नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री। सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेट मधील एका माशांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते। कालांतराने त्यांनीही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले। काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला 2 व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली। त्या 2 व्यक्ती म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली। पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला। कालांतराने एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले। पक्षाप्रतीची निष्ठा पाहून एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच। 1984 साली वयाच्या 20व्या वर्षीच एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली। ठाण्याच्या किसन नगरचं शाखा प्रमुख पद। इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। नुकताच धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी चित्रपट रिलीज झाला, आपण तो पाहिलाय असेल। त्यात एकनाथ शिंदे यांनी केलेला संघर्षही आपल्याला पाहायला मिळतो। ठाणे जिल्हा परिषद तसेच कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिकेत व अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांना यश आलं। 1984 शिवसेनेचे शाखा प्रमुख। पक्षाच्या सर्वच आंदोलनात एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। 1986 मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात 100 कार्यकर्त्यांसह त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। 40 दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला। संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचं जाळं निर्माण केलं। नागरिकांना भौतिक सुखसुविधांसह त्यांच्या सुखदुःखात समरस होत हाकेला ओ देणारं नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे। एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केलं। त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडलं होतं। एकनाथ शिंदे म्हणजे कडवट शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते। आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एक हाती केलं। एक रिक्षा चालक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो
हे खरतर अभिमानास्पद आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा। मित्र हो, केपी लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।